बहिणीसाठी लाज मागितली म्हणून चक्क 2 लाख रुपये पंचायत समितीच्या समोर उडवताना सरपंचाने आंदोलन केले गांधीगिरी। पहा हा संपूर्ण व्हिडिओ। आपला चॅनल आवडत लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा, पहा व्हिडिओ। साठी रक्ताचं पाणी करून शेतकरी वीर करतो, अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागत का नाही कळत नाही, आणि विहिरीला पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही, आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही। आणि म्हणून सन्माननीय व्हिडिओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमवलेला देत आहोत। जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढा पैसा आमच्या विहिरी मंजूर होत नसेल, सन्माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागना भाऊन तिथे बसतो आणि अजून पैसा 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे। आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमना हे पैसे आम्ही इथं देतो आहे, त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या। जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू, शेतकरी आम्ही तिथे जाऊ त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो। मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये, कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे। आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल, तर मायबापाव गरिबाचं काम कोण करणार? अरे गरिबाला कोण वाली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख केले असं आम्ही ऐकलंय। बारमध्ये नासणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे, शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये, शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे। अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1-1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देतायत, पैसे मागतायत। आणि म्हणून इथं एक तर सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो, नागरा होतो, भोंगळा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो, माझ्या 20 विहिरी